कामाच्या निषेधार्थ मुंबई गोवा महामार्गावर बाईक फिरते। कामोटी टोलनाका ते खारपाडा टोलनाका येथे बाईक रॅलीचे आयोजन मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे करण्यात आले होते। या महामार्गाचे काम 12 वर्ष रखडले असून यामुळे अपघातात 3000 पेक्षा जास्त मृत्युमुखी तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहे। या निषेधार्थ काढलेल्या दुचाकी रॅलीला कोकणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। समितीचे पनवेल विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित चव्हाण यांनी रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा कोकणावरील अन्याय असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। कुठल्याही अपघातग्रस्तासाठी पहिला एक तास अत्यंत महत्त्वाचा असतो। या वेळेत जर पेशंटवर योग्य उपचार झाले तर मेंदूतील रक्तस्राव वगैरे कारणांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होते। दुर्दैवाने अगदी पोलादपूर महाडपासून पनवेलपर्यंत कुठेही अद्ययावत ट्रामा सेंटर नाही। रस्त्याची अवस्था बिकट, त्यामुळे पेशंट वेळेवर डॉक्टरपर्यंत पोहोचत नाही आणि मृत्यूचे प्रमाण वाढते। ट्रामा सेंटर ही एक जन आक्रोश समितीची प्रमुख मागणी आहे। हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे। यावेळी ॲडव्होकेट अमित चव्हाण, कोकण विकास मंच संस्थापक अध्यक्ष अजय यादव, ॲडव्होकेट अजय उपाध्ये, रुपेश दर्गे, सरपंच दयानंद भगत आदींसह कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष सुर्वे, सचिव रुपेश दर्गे, ॲडव्होकेट संदीप वनविचारे उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।